अनेक नागरिकांनी ग्राम पंचायत तसेच सरपंच संघटनांनी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील अडचणी सोडवण्याची विनंती केली होती। त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील लाभार्थी नागरिकांची नावं ही ड यादीमध्ये येऊन सुद्धा त्यांची नावं काही कारणांनी वगळण्यात आली आहेत। सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी उपाययोजना कराव्या याबाबत केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री माननीय श्री गिरिराजजी सिंग यांची भेट घेऊन खासदार रामदास तडस यांनी निवेदन देऊन विनंती केली आहे। आता ज्या नवीन याद्या आल्या पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण भागातल्या, आणि त्या याद्यामध्ये फार मोठा घोळ आहे। अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच मला भेटले, काही नागरिक भेटले की ज्यांचे नाव त्या यादीमध्ये यायला पाहिजे त्यांचे नाव आले नाही आणि दुसऱ्याचेच नाव आले। मी त्याची पूर्ण चौकशी केली, मीटिंग बोलावली। घोळ असा झाला की महाराष्ट्र सरकारनं ज्या याद्या बनवल्या त्या याद्या घरी बसून बनवल्या, ते स्पॉटवर कोणी गेलेच नाही आणि त्याच्यामुळे घोळ झाला। त्यानंतर जिल्हा परिषदेचे शो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्यासोबत मीटिंग घेतली आणि सर्व माहिती समजून घेतली, आणि त्यानंतर या देशाचे ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंग यांना मी परवाच्या दिवशी भेटलो। त्यांच्या निदर्शनात आणून दिलं आणि निदर्शनात आणून दिल्यानंतर घोळ कसा झाला, त्यांनी सांगितलं का मी चार डाव आम्ही आमच्या मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला चार डाव पत्र पाठवले का तुम्ही सर्वे जो केला आहे तो सर्वे तुमचा बरोबर नाही झाला, तो सर्वे तुम्ही बरोबर करा, पण त्यांनी त्याच्यावर उत्तरही दिलं नाही आणि त्यांचा काही पाठपुरावा केला नाही, म्हणून हा घोळ झाला। त्यानंतर त्यांनी सांगितलं की हाऊस चालू आहे आता पुढच्या महिन्यात, त्यामध्ये काही प्रश्न उपस्थित होईल आणि त्यावेळेस आपण याच्यावर विचार करू। त्यानंतर मी दुसरा प्रश्न केला की त्यांना की ग्रामीण भागासाठी पंतप्रधान आवास योजनेला 1,20,000 रुपये मिळते आणि शहरी भागासाठी 2,50,000 रुपये भेटते। विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर आपण एखादी मकान बनवतो म्हणजे जास्त पैसा खर्च येते, कारण शहरातून सिमेंट आहे, सळाख आहे, टाईल्स आहे किंवा अन्य मजूर आहे, हे आपल्याला शहरातून न्यावं लागते, ग्रामीण भागात मिळत नाही। आणि मग ग्रामीण भाग आणि शहरी भाग यामध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी जो रेशो आहे तो रेशो दुरुस्त करायला पाहिजे। ज्या प्रमाणात शहर भागासाठी 2,50,000 रुपये देते त्याच प्रमाणात ग्रामीण भागामध्ये सुद्धा पंतप्रधान आवास योजनेसाठी 2,50,000 रुपये द्यायला पाहिजे। त्याच्यावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि त्यांनीही सांगितलं की तुमचं बरोबर आहे, यामध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही ही बाजू मांडू आणि सोडवण्याचा प्रयत्न करू।